धावांची शर्यत जुंपली, सहा चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओहोर संपली। हिरा मोती पान सोनई वाला, प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून। थँक यू। ओहो पहिलं षटक संपतंय, 16 धावा दफल करू लागलेले पाहायला मिळत आहेत। दुसऱ्या षटकाला इथे प्रारंभ केला जाईल। शंकर याळी गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय। पहिला चेंडू इनसाइड आउट फटका खेळलाय अभिजित करपे, मात्र जबरदस्त फलंदाजी पहिल्या चेंडूवर करताना पाहायला मिळतोय। कव्हरच्या डोक्यावर खेळलेला शानदार फटका, डीप कव्हरच्या दिशेला चेंडू जाईल, सीमा पार चौकार। साऱ्या गगनात ललकार, शिव मल्हार इंडस्ट्रीज, माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार। थँक्यू। धावफलक वाढताना पाहायला मिळेल, 20 धावा धावफलकोर आहेत। दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असेल। या दरम्यान पुन्हा एकदा सुरेख फटका खेळलाय, गुडघाट एक तमाशा देख चेंडू जातोय काउ कॉर्नरच्या दिशेला, सीमारेषेच्या अगदी अगदीच बाहेर षटकार। शिव छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा, ब्रँडेड लग्न बसता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खनखनीत षटकार। अभिजितची फलंदाजी इथे मात्र या षटकात अगदी पहिल्या चेंडूपासून बरसलेली पाहायला मिळते। धावफलक जाऊन पोहोचेल, 26 धावा धावफलकावर असतील। दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे। शंकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज असतील। हा चेंडू वाईड ऑफ द ऑफ स्टंप बॅक फुटला जात, काय जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका सजवलाय आणि हा चेंडू डीप पॉइंटच्या दिशेला जातोय, सीमा पार खणखणीत चौकार। साऱ्या गगनात ललकार, शिव मल्हार इंडस्ट्रीज, माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार। हम पंखों से नहीं हौसलों से उड़ान भरते, काय इथे आत्मविश्वासाने फलंदाजी करतोय। या अगोदरच्या सामन्यात देखील अभिजित करपे एक दमदार फलंदाजी करताना आपण पाहिला, याही सामन्यात पात्र नक्कीच एक चांगली फलंदाजी त्याच्याकडून होताना पाहायला मिळते। तब्बल 30 धावा धावफलकावर आलेले आपण पाहतोय। शंकरवर मात्र प्रचंड आक्रमणीय षटकात चढवलं गेले, खऱ्या अर्थाने मात्र आता गोलंदाज कशा पद्धतीने कमबॅक करेल। पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता, येळी मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय। धावफलक स्थिर असेल, 30 धावा येळी मात्र धावफलकर आहेत। दुसरं षटक मार्गस्थ असताना तर जर कुठल्या फलंदाजानं मात्र 50 धावा पूर्ण केल्या तर संघ मालक पवन शेठ उंबरवाल यांच्याकडून 1100 रुपयांचं प्राईज असणार आहे। हा चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला, चित्रक्षक चेंडूवर आलाय, चेंडू अडवलाय, फील्ड केलाय, हा चेंडू डॉट पाहायला मिळेल। धावफलक स्थिर असेल, 30 धावा धावफलकावर लागलेले आपण पाहतोय। आजच्या दिवसातला हा मात्र सुपर एटचा आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे, सुपर एटचा पहिला दिवस इथे मात्र रंगताना आपण पाहतोय। लोअर फुलटा चेंडू होता, चेंडूला ऑन ड्राईव्ह केलाय, मेडॉनच्या दिशेला क्षेत्रक्षक चेंडूवर येतोय, चेंडू अडवतोय। दरम्यानच्या काळात घेतली जाईल ती एक धाव, एक सिंगल घेतली जाईल आणि या सिंगलच्या सहाय्याने षटक क्रमांक दुसरं इथे संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्त्यांती न्यू स्टार राहुरी टीम प्रथम फलंदाजी करत असताना एका गाड्याच्या मोबदल्यात बनवल्या गेल्यात त्या 31 धावा। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओहोर संपली। हिरा मोती पान सोनई वाला, प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओहोर संपली। सौरभ वेद पाठक उर्फ जॅक याळी मात्र गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळत आहेत। विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर आमचे स्कोरर बाबू यांच्याकडून मात्र सौरभसाठी 501 रुपयांचं प्राईज असणार आहे। मित्रासाठी मात्र हे बक्षीस त्यांनी लावलंय। या दरम्यान हा चेंडू मात्र फुलटॉस होता, चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाईम होतोय फटका, फील्ड केला जातोय चेंडू, तोपर्यंत घेतली जाईल ती एक धाव आणि या एका धावीच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलकावर आता 32 धावा लागलेल्या पाहायला मिळत आहेत।
32 बनवले गेल्यात. संदीप गायकवाड प्रचंड क्षमतेचा असणारा फलंदाज आहे. स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेवर मात्र छाप याही फलंदाजाने सोडली आहे. अनेक खेळाडूंनी मात्र या स्पर्धेत प्रभावित केलंय. इथे एज बॅटची होती. अगदी क्षेत्ररक्षकाच्या मात्र पुढ्यात हा चेंडू टप्पा घेत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. आणि या एका धावेच्या साह्याने आपण पाहतोय तिसरं षटक या ठिकाणी सुरू असताना 33 धावा धावफलकावर लागलेले आहेत. तमाम क्रीडारसिक मात्र मैदानावर उपस्थित राहून या सामन्याचा आनंद घेत आहेत. उदयसिंग पाटील मित्रमंडळ आणि VCC वांबुरी यांच्या वतीनं मात्र आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. शिव छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खनखनीत षटकार. धावफलक या षटकाराच्या साह्याने वाढेल. जाऊन पोचणार आहे 39 धावा धावफलकावर आहेत. एका कडेच्या मोबदल्यात 39 बनवले गेल्यात. हा चेंडू स्ट्राइक ऑस्टिकच्या बाहेर चेंडू होता. थोडासा लो राहिलाय चेंडू. हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. 7S वाहिनीच्या माध्यमातून मात्र दर्जेदार प्रक्षेपण या स्पर्धेचं सुरू आहे. जे जे प्रेक्षक मात्र ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आपणा सर्वांचं देखील आमच्या आयोजक टीमकडून हार्दिक स्वागत असेल. खऱ्या अर्थानं वांबुरी या ठिकाणचा मात्र थरार आपण सर्व अनुभवतोय. डॉट बॉल एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा इथे मात्र संपन्न होते. सेवन एस चॅनलला सबस्क्राईब करून आपण ही स्पर्धा बघू शकता. खरं तर अल्पावधीत मात्र या स्पर्धेनं गगन भरारी घेतलेली पाहायला मिळते. एक दर्शनीय देखणी स्पर्धा इथे संपन्न होताना पाहायला मिळते. आणि दुसऱ्या पर्वात ही स्पर्धा कमालीची सुपर डुपर हिट झालेली आपण पाहतोय. या दरम्यान हा चेंडू आखूट टप्प्याचा होता आणि पुलचा बहारदार फटका खेळलाय. अभिजित करपेच्या माध्यमातून येतोय दमदार षटकार. शिव छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खनखनीत षटकार. थँक्यू. 3 षटकांची सांगता झालीये. 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यात बनवल्या गेल्यात. ड्रिंक्स ब्रेक. तुमच्या अनमोल सौजन्याने वांबोरी प्रीमियर लीग अर्थात नमो चषक 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले आपल्या स्पर्धेला ड्रिंक ब्रेक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी ड्रिंक ब्रेक सौजन्य देणारे अन्ना कोल्ड ड्रिंक्स माननीय अनिल कुसमुडे यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार मनपूर्वक धन्यवाद. एक गोट घेतला की डोकं कसं तड 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 दोन संघ इथे मात्र संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपण पाहतोय जय हिंद प्रशांत काळे यांच्या मालकीची ही टीम आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय न्यू स्टार राहुरी पवन शेट उंबरवाल आणि विशाल शेट काशीत यांच्या मालकीचा असणारा संघ आहे. जो संघ जिंकणार तो मात्र एलिमिनेटर राऊंड मध्ये दाखल होईल. तर हरणारा संघ या स्पर्धेतून बाहेर पडेल. एक संघर्षपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी असणार आहे. खरं तर दोन्ही संघ मात्र प्रचंड संघर्ष करत इथपर्यंत येऊन ठेपलेत. अगदी सहजासहजी मिळवलेला विजय हा फक्त विजय ठरत असतो तर संघर्षातून मिळवलेला विजय हा इतिहास ठरत असतो. दोन्ही संघांनी आत्तापर्यंत इतिहास रचलाय. तर या सामन्यात इतिहास रचणारा संघ कुठला हे देखील आपल्याला पाहायचंय. दरम्यानच्या काळात या ठिकाणी चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय ऑस्टिकच्या बाहेर चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न वेग फारसा नव्हता या चेंडूवर आणि त्यामुळे मात्र फलंदाज बीट झालेत. हा चेंडू डॉट आहे. 45 धावा धावफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. कोलवर टप्प्याचा चेंडू कबरच्या दिशेला खेळलाय. स्वरकिरीत्या मात्र चेंडू फील्ड होतोय. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. दरम्यानच्या काळात एक धाव घेतली जाईल. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचेल.
46 धावा। स्वतः मात्र संघ मालक आहेत प्रशांत काळे। आज मात्र गोलंदाजाच्या भूमिकेत एक चांगली कामगिरी या सामन्यात ते करताना पाहायला मिळत आहेत। या स्पर्धेत मात्र एक चांगली गोलंदाजी प्रशांत यांची राहिली आहे। हा चेंडू फुल टॉस होता आणि इथे फुल टॉस चेंडूच्या आमंत्रणाचा स्वीकार केलाय फलंदाज अभिनय। चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, येतोय षटकार। शिव छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। ब्रँडेड लग्न बसता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खनखनीत षटकार। धावफलक मात्र वाढेल, जाऊन पोहोचणार आहे 52 धावा धावफलकावर बनवल्या गेल्यात। अभिजित करपे मात्र 12 चेंडू खेळला आहे, 34 धावा त्यानं बनवल्यात। अतिशय सुरेख फलंदाजी तो करताना पाहायला मिळतोय, एक चांगला स्टार्ट त्यानं दिलाय। सलामीवीरच्या भूमिकेत मात्र अभिजित मैदानावर उतरला होता, त्यानंतर आपण पाहिलं एक फलंदाज मात्र नौशाद बाद झालेला आपण पाहिला। त्यानंतर अभिनय आक्रमणाची सूत्र मात्र स्वतःच्या हाती घेतली, स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे आणि एक चांगली खेळी इथे तो साकारताना पाहायला मिळते। दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, जोपर्यंत मात्र संपूर्ण दोन्ही इनिंगचा खेळ पूर्ण होणार नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकणार हे सांगणं अवघड आहे। दरम्यान हा चेंडू ऑस्ट्रिकच्या बाहेर होता, चेंडूला अक्रॉस द लाईन खेळलाय, काऊ कॉर्नरच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूवर आलाय, चेंडू अडवलाय, फेकी केली आहे। एक धाव दरम्यानच्या काळात घेतली जाईल। धावफलक एका धावीच्या सहाय्यानं आपण पाहतोय 53 धावा धावफलकावर बनवलेल्या पाहायला मिळत आहेत। संघ मालक पवन शेट उंबरवाल यांनी मात्र डिक्लेअर केलंय प्राईज, जो खेळाडू 50 धावा पूर्ण करेल त्याला 1100 रुपयांचं प्राईज संघ मालकांकडून असणार आहे। या दरम्यान समोरच्या बाजूला अतिशय सुरेख फटका, चेंडू सीमा पार जाऊन कोसळतोय, वांबोरी प्रीमियर लीगचा दमदार षटकार। शिव छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। ब्रँडेड लग्न बसता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खनखनीत षटकार। थँक्यू थँक्यू। धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल 59 धावा। खरं तर कौतुक असेल लाईनमन ज्यांच्यामुळे मात्र बॉल लवकर मैदानात पोहोचवला जातो। पांडुतात्या शेळके यांनी ही जबाबदारी यावेळी पार पाडली, त्यांचं देखील कौतुक असेल। एकदा हातवर करायला हरकत नाही पांडुतात्या, त्यांचं देखील पुनश्च एकदा हार्दिक आभार असतील। 59 धावा धावफलकावर आहेत, 14 षटक या ठिकाणी मात्र प्रगतीपथावर असेल। या दरम्यान हा चेंडू मात्र खेळून काढलाय कव्हरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवर आलाय, चेंडू अडवलाय, फेकी केली आहे। तोपर्यंत घेतल्या जातील त्या 2 धावा आणि या 2 धावांच्या सहाय्यानं आपण पाहतोय धावफल जाऊन पोहोचेल 61। एका गड्याच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ इथे संपलाय। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओहोर संपली। हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच कडून ओहोर संपली। धावा बनवल्या, 4 षटकांचा खेळ संपलाय, अजून देखील 2 षटकांचा खेळ। एकसष्ट धावा जगदीश याळी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय। उंचीपुरी गोलंदाज आहेत, प्रतिथेश गोलंदाज आहेत, आपल्या नावारूपात साजेशी गोलंदाजी इथे ते करणार का हे देखील पाहायचे। 61 बनवल्या गेल्यात। यावेळी हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता आणि एक दमदार फटका इथे सजवलाय अभिजित करपे, मात्र ऑफ साईडच्या दिशेला अतिशय प्रेक्षणीय फटके खेळताना पाहायला मिळतोय। चेंडू जातोय सीमा पार षटकार। शिव छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। ब्रँडेड लग्न बसता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खनखनीत षटकार। थँक्यू। धावफलक वाढेल, 67 बनवल्या गेल्यात आणि त्यातल्या मात्र अभिजित करपेनं 14 चेंडू खेळत 41 धावा बनवलेल्या पाहायला मिळत आहेत। या दरम्यान पुन्हा एकदा दिवसा ढवळ्या इथे मात्र तारे दाखवण्याचं काम अभिजित करताना पाहायला मिळतोय। चेंडू सीमा पार चौकार। साऱ्या गगनात ललकार शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार।
धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल 71 धावा धावफलकवर आहेत, 5 धावा मात्र अर्धशतकासाठी अभिजित करपेला आवश्यक असणार आहेत। दमदार फलंदाजी इथे मात्र होताना पाहायला मिळते आणि या दरम्यान पुन्हा एकदा अभिजित करपे नावाचं वादळ मैदानावर घोंगवलंय आणि इथे वैयक्तिक अर्धशतक तो साजर करताना पाहायला मिळतोय। जबरदस्त फलंदाजी, ही फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या क्रीडा रसिको व्हायला हरकत नाही। लाजवाब कामगिरी अभिजितनं केली आहे, धावफलकाला नेऊन ठेवलंय, 77 धावा धावफलकावर आहेत। शिव छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा, ब्रँडेड लग्न बसता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खनखनीत षटकार। थँक्यू। या अर्धशतकी खेळीसाठी नासिरभाई कोतवाल यांच्याकडून देखील 101 रुपयांचं प्राइज डिक्लेअर केलं गेलंय। पवन शेट उंबरवाल संघाचे संघमालक आहेत, 1100 रुपयांचं प्राइज मात्र त्यांनी आधीच डिक्लेअर केलं होतं अर्धशतकी खेळीसाठी। दोन्ही संघ मात्र तुल्यबळ आहेत, एक जबरदस्त महामुकाबला या सामन्यात मात्र दोन्ही संघांकडून पाहायला मिळणार हे मात्र नक्की आहे। 77 बनवल्यात, 5वं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे। गोलंदाज आपण पाहतोय जगदीश वरखडे यांच्यावर मात्र आक्रमण केले, हा चेंडू स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अभिनं जरूर केलाय। क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला जरूर आणि इथे अभिजितला मात्र जीवनदान मिळालेलं पाहायला मिळते, 2 धावा या चेंडूवर प्राप्त होतील। काही गोष्ट जमाना आलाय का तुला, तू जर ग्राउंड मध्ये नाही शाळेत असा कसा या पठ्याचा तोल सुटला, डावलली हातातील संधी कारण झेल सुटला। वसीम भाई चिकन अँड फिश सेंटर धावफलक जाऊन पोहोचणार आहे, 79 धावा, 79 धावा एडी मात्र धावफलकावर लागलेल्या आपण पाहतोय। समोरच्या दिशेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक यावेळी चेंडू खाली येईल आणि इथे एक वादळ शांत झालेलं पाहायला मिळते। अभिजित करपे एक दमदार खेळी करून इथे मात्र बाद होताना पाहायला मिळत आहे। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट, निलेश मेडिकल अँड जनरल स्टोअर प्रोप्रायटर माननीय प्रितेश शेट गांधी यांची बळीची ताळी।